तेव्हा ट्राय केलाय साहेब? चार वेळा जाऊन आलाय भरतीला. चार वेळा तरी पण होईना, मग अवघड आहे बुवा. साहेब अहो, त्या आमच्या जाकणगावच्या पाहुण्याच्या पोराचं काम केलं ना, तसं बघा की काय होतंय का. करू की करायला काय, पण वरपर्यंत सिटिंग लावायला लागती. आधी रनिंग मध्ये बसवा, मग मेडिकल आणि मग परीक्षा. साधं काम आहे वय. साधं काम असतं तर आलो असतं का तुमच्याकडे. जरा तुम्ही मिलिटरीत होता म्हणून बघा काय होतंय का. दीड लाख लागतील. तुमच्या पाहुण्याने सांगितलं असेलच की तुम्हास. हा पण काम होईल ना. होणार की काम झालं नाही तर पैसे परत. मला काय करायचे तुमचे पैसे, माझ्या घरी सरता सर ना. वरती द्यायला लागतात पैसे, जितकं द्याल तितकं कमीच पडतील बघा. ठीक आहे, 1.5 लाख रुपये. तुमचा माझ्यावर नसला तरी माझा तुमच्यावर विश्वास आहे. काम झालं म्हणून समजा. बर कर पोरा, मी तुझं काम करतोय म्हणजे तू तयारी चालू ठेवायचीस बर का. हा बर, पाय पड साहेबांच्या. असू दे असू दे, जोरदार तयारी करायची. हा ओ एक एक ओ थांबा. काय रे ते आमचं पण काम करायचं होत. कसलं? भरतीची. तुम्हाला कोणी सांगितलं? मी असलं काय काम करत नाही बर का. तुम्हाला आर्मीत भरती व्हायचंय का? होय. अहो लय ट्राय करतोय हो, पण काय जुई ना. मग लागा की तयारीला भरतीच्या. हाय का, आता माझ्या दोस्तानं पण सांगितलं होतं आणि आत्ता मी ऐकलं की. काय? तुम्ही त्या माणसाला सांगत होता बघा कामाच. हळू बोला. वय वय वय, हळू बोला. राहुल्या, तुमचं बी काम करतो मी, पण तुमची तयारी आहे का? हाय की आम्ही रोज पळतोय. अरे पैशाची तयारी आहे का? पैशाची पैशाची वय. हा ऐक, किती पैसे लागतील? 1.5 लाख. तिघांचे वय. हे एकाचे 1.5 लाख, एकाचे वय. पण काम फिक्स होणार बर. एवढं पैसा नाही जुळायचो. मग किती जुळतील? हा नाही सांगू शकतो. हे बघा, 3-4 पोरं आहेत माझ्याकडे, त्यांचं काम करणार आहेच मी. त्यात तुमचं बी करून टाकतो. आणि काम नाही झालं तर? काम नाही झालं तर पैसे परत. आणि काय असेल ते विचार करून सांगा. घ्या माझा नंबर. घ्या घ्या. फरशिंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटलं काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया